राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे या अधिवेशनामध्ये आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी तळोजा औद्योगिक वहसतीतील कंपन्यांमुळे वायू प्रदूषण होत असल्याबाबत तारांकित प्रश्नाद्वारे शासनाचं लक्ष वेधलं या प्रश्नाचं उत्तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लेखी स्वरूपात दिलं असून त्यामध्ये त्यांनी तळोजा परिसरातील दुर्गंधीच्या तक्रारीच्या अनुषंगानं एकूण तेरा उद्योगांवर कारवाई करण्यात आलेली आहे असं सांगितलंय तळोजा औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमार्फत सोडण्यात येणाऱ्या विषारी वायूमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचं जानेवारी दोन हजार बावीसमध्ये मध्ये निदर्शनास आलं या औद्योगिक वहसातीतील नऊशे चाळीस कारखान्यांपैकी निम्म्याहून अधिक कारखान्यातून रासायनिक सांडपाणी व वा विषारी वायूमुळे प्रदूषण होत असल्याने येथील नागरिकांना दमा क्षयरोग छातीत दुखणं तसेच डोळ्यांचे विकार होत असून मुलांच्या शारीरिक वाढीवर देखील परिणाम होत आहे राष्ट्रीय हरित लवादाने प्रदूषण करणारे कारखाने बंद करण्याचे आदेश दिले असतानाही कारखानदार रात्री अपरात्री विषारी वायू सोडत आहेत या प्रकरणी शासनानं चौकशी केली आहे का चौकशीत काय आढळून आलंय व त्या अनुषंगाने स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या व प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या कारखान्यांवर कोणती कारवाई केली व करण्यात येत आहे असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दाखल केला होता या प्रश्नावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितलंय पनवेल महानगरपालिकेच्या तेवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसच्या पत्रांव तसंच आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आलेले नाही आहेत लवाद येथे दाखल झालेली याचिका ही प्रामुख्याने तळोजा औद्योगिक वहसतीमधील सामायिक सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदान केलेल्या संमतीपत्रामधील मानंकाचे पालन करत नसल्याबद्दल आहे व सद्यस्थितीत न्यायप्रविष्ट आहे सदर याचिकेमध्ये वायू प्रदूषणाबाबत बाबींचा समावेश नाही तथापि वायू प्रदूषणाच्या तक्रारीच्या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे रात्रीची गस्त घातली जाते व तळोजा औद्योगिक क्षेत्रातील उद्योग मंडळाने प्रदान केलेल्या संमतीपत्रातील हवा व जल प्रदूषण नियंत्रण विषयक अटी व शर्तींचे पालन करतात किंवा कसे याची शहानिशा केली जाते मंडळांकडून तळोजा औद्योगिक क्षेत्रामध्ये रात्रीची पाहणी करण्यात येते व दोषी कारखान्यावर नियमित कारवाई करण्यात येत असून तळोजा परिसरातील दुर्गंधीच्या तक्रारीच्या अनुषंगाने एकूण तेरा उद्योगांवर कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये मागील एक वर्षामध्ये सहा उद्योग बंद करण्याचे आदेश एक प्रस्तावित निर्देश सहा कारखान्यांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे